नमस्कार मी हर्षाली हितगूज या कार्यक्रमात आपलं स्वागत या खास कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे हृदयरोगासाठी आयुर्वेदिक पर्याय आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रवीण घाडीगावकर नमस्कार डॉक्टर स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये वृदरोग किंवा ब्लॉकेजेस म्हटलं की अँजिओप्लास्टी किंवा बायपास करावी लागणार असा विचार प्रथम डोक्यात येतो पण रिसर्चनुसार आयुर्वेदिक चिकित्सेच्या मदतीने हार्ट ऑपरेशनची समस्या टाळण्यास मदत होऊ शकते असं समोर आलं आहे आणि याच विषयी आज आपण माहिती घेणार आहोत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर प्रवीण घाडीगावकर चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी माधवबागच्या नॉन सर्जिकल चिकित्सेच्या मदतीने ब्लॉकेजेस नैसर्गिकरित्या मात केलेल्या एका आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया माझं नाव पांडुरंग देवबा जाधव चालते वेळी धाप लागायची भरपूर चिने चढते वेळी किंवा चढण चढते वेळी अतिशय धाप लागत होती लोकसत्तेमध्ये माधवबागची एक जाहिरात आली होती हर्टवरती तुम्हाला मोफत सल्ला म्हणून असे मी विचार केला की आपल्या इथे जवळ शाखा आहे तर आपण एकदा जाऊन चेक करून येऊ तर त्यांनी सांगितले की तुम्हाला कदाचित ब्लॉकेजची शक्यता वाटते तर आमच्या एकली तुम्ही हर्टची हार्टवरती जी ट्रीटमेंट आहे ती तुम्ही चालू करावी एक वर्षानंतर मला बऱ्यापैकी फरक जाणवला हो इवन दो मला इतर विकारी बरेच होते डायबिटीस बी पी होता नंतर युरिक ॲसिड वाढायचं कोलेस्ट्रॉल होता अशा मला एकंदर नऊ प्रकारच्या गोळ्या चालू होत्या अशा प्रकारे जवळपास संपूर्ण गोळ्या बंद झाल्या त्याच्यामुळं आता मला मी जिणे चढू शकतो रेल्वेची जेणे चढतो बिल्डिंगमध्ये सुद्धा आता आठ आठ माळे मी चढून जाऊ शकतो ह्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी फरक पडला त्यांचे नंतर त्यांचे जे एक्सरसाइज आहेत त्यांनी दिलेले ते त्यांचं एक प्रमेय म्हणून ते पु पुढे होते जेवणाचे ते सुद्धा मी पहिल्यांदा हे केलं त्यामुळे माझं वजन जवळजवळ जा दहा पंधरा काय किलो कमी झालं होतं जे त्यांनी मला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांचं मी आभार मानतो त्यातपर्यंत लोकांनीसुद्धा या पडला माधोबागची हर्ट हार्टची आणि डायबिटीस ही ट्रीटमेंट जरूर घ्यावी असं मी सगळ्यांना आवाहन करेन तर माधोबागच्या नॉन सर्जिकल मदतीने ब्लॉकेजेस नैसर्गिकरित्या मात केलेल्या या रुग्णाचं मनोगत आपण ऐकलं आता वळूया आपल्या पुढच्या चर्चेकडे तर डॉक्टर हृदयरोग म्हणलं की सगळ्यात आधी डोक्यात येतं ते म्हणजे ब्लॉकेजेस आपण सतत ऐकत असतो की याला ऐंशी टक्के आहेत नव्वद टक्के आहेत तर एक्झॅक्टली ते ब्लॉकेजेस म्हणजे काय कोणालाच माहित नसतं तर त्याबद्दल सविस्तर सांगा ब्लॉकेजेस आणि ते म्हणजे हृदयातले ब्लॉकेजेस ज्याला आपण करोनरी आर्टरी डिसीज असंही म्हणतो म्हणजे दुसरं तिसरं काही ना नाही शरीरात अतिरिक्त झालेली चरबी हृदयाच्या ज्या प्रमुख तीन रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये साठल्यामुळे रक्तप्रवाहाला रक्त कुठेतरी अडथळा निर्माण होण्याची जी सिच्युएशन आहे त्याला आपण ब्लॉकेजेस असं म्हणत असतो आता ही जी काही अतिरिक्त चरबी जी शरीरात साठत असते ही आपल्या खाणपानातून किंवा आपण व्यायाम करत नसू तर ज्या काही कॅलरी शरीरात स्टोअर होत जातात त्या चरबीच्या शो श स्वरूपात आपल्या शरीरात साठायला लागतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये एक चरबीचा अडथळा निर्माण होतो त्याला आपण ब्लॉकेजेस असं म्हणतो अँजिओग्राफीसारख्या टेस्टमधून हे ब्लॉकेजेस किती पर्सेंटेज आहेत याचा फक्त आपल्याला अंदाज लावता येतो म्हणून जेव्हा अँजिओग्राफीचा रिपोर्ट होतो त्यावेळी हे ऐंशी टक्के नव्वद टक्के काही जणांमध्ये ते शंभर टक्केसुद्धा असल्याचं दिसून आलेलं आहे पण अशा ब्लॉकेजेसना बिलकुल घाबरून जायची सवय नाही कारण आपल्याला हे ब्लॉकेजेस शस्त्रक्रिया पूर्णपणे कमी करता येऊ शकतात आणि त्याच्यासाठी फक्त आपल्याला आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करायचे आहेत आणि हे बदल जर आपण करू शकलो तर विदाऊट सर्जरी कुठलेही चिरफाड न करता ब्लॉकेजेस सारख्या आजारावरती आपल्याला यशस्वी मात करता येऊ शकते बरोबर तर ब्लॉकेजेस हे चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होतात आपली लाईफस्टाईल किंवा खानपानात बदल झाले की आपण या ब्लॉकेजेसवर मात करू शकतो तुम्ही आयडियल लाईफ कशी असली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या आणि त्यासाठी फक्त मिस कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर तर डॉक्टर वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा संबंध लोक थेट ब्लॉकेजेसचे जोडतात म्हणजे आता मला हार्ट अटॅक येईल आणि मग ते घाबरून जातात याविषयी काय सांगा नक्कीच कोलेस्ट्रॉल जर वाढत असेल तर त्याचा थेट संबंध ब्लॉकेजेसशी आहे परंतु ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅक ह्याचा मात्र डायरेक्टली संबंध नाही आपण थोडक्यात समजून घेऊया ज्यावेळी शरीरात कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं आणि तेही बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला आपण एल डी एल असं म्हणतो लिपिड प्रोफाईलचा रिपोर्ट जर तुमच्या समोर असेल आणि तुम्ही तो रिपोर्ट नीट बघितला आणि त्याच्यात जर एल डी एल जे एकशे तीसच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे हे जर एकशे तीसपेक्षा जास्त दिसून येत असेल याचा अर्थ शरीरात साठणारी ब्लॉकेज निर्माण करणारी चरबी तुमच्या मोठ्या प्रमाणात तयार आणि ही जर चरबी तयार होत असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हळूहळू ब्लॉकेजेस सारखी अवस्था शरीरात निर्माण होऊ शकते त्यामुळे वाढत जाणारी चरबी वाढत जाणार कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेजेस याचा थेट संबंध असतो पण जर ब्लॉकेजेस आहेत आणि हार्ट अटॅक येणारच आहे असं जो काही समज लोकांचा असतो हा पूर्णपणे चुकीचा आहे कारण ब्लॉकेजेसमध्ये जो अडथळा असतो हा चरबीचा अडथळा असतो आणि हार्ट अटॅकमध्ये जो अडथळा निर्माण झालेला असतो हा रक्ताच्या गुठळीचा असतो हा ह्याच्यातला मोठा फरक आहे ब्लॉकेजेस बनण्यासाठी पाच ते दहा वर्षाचा कालावधी लागतो पण हार्ट अटॅकमध्ये रक्ताची गुठळी बनण्यासाठी एक ते तीन मिनटाचा छोटासा कालावधी पुरेचा असतो त्यामुळे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यांना ब्लॉकेजेस नाहीत त्यांच्या शरीरातसुद्धा रक्ताची गुठळी बनून हार्ट अटॅकसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ज्यांना ब्लॉकेजेस आहेत त्यांनासुद्धा पुढच्या आयुष्यभरासाठी कधीही हार्ट अटॅक आलेला नाही अशासुद्धा वेगवेगळी उदाहरणं आहेत त्यामुळे दोन्ही या वेगवेगळ्या गोष्टी आहेत याच्यात गफलत करायची बिलकुल आवश्यकता नाही आपण जर आपल्या हृदयाची ताकद व्यवस्थित ठेवली तर ब्लॉकेजेस असो किंवा हार्ट अटॅक या दोन्ही समस्या ज्या आहेत या समस्यांच्या भीतीपासून आपण नक्की दूर राहू शकतो बरोबर पण डॉक्टर वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे ब्लड प्रेशर वाढायला मदत करतं जेणेकरून भीती वाटणं छातीत जजळ होणं त्रास होणं तर याविषयी काय सांगाल नक्कीच कोलेस्ट्रॉल वाढलं आणि ज्याच्यात आपण उल्लेख करतोय ते म्हणजे एल डी एल जे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन जे शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन जमा होणार आहे साठणार आहे आता रक्तवाहिन्यांमध्ये जर कोलेस्ट्रॉलचे थर लागायला लागले तर साहजिकच आपल्या शरीरातल्या लवचिक असणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे आपल्या शरीरात रक्तवाहिन्या कसं आहेत त्या हवं त्यावेळी आकुंचन पावतात आणि हवं पा त्यांच्याकडे इलॅस्टिसिटी कॅपॅसिटी आहे जर हे चरबीचे थर त्या रक्तवाहिनीत आतून जमा व्हायला लागले तर साहजिकच रक्तवाहिन्या रिजिड व्हायला लागतात त्यांची लवचिकता कमी व्हायला लागते आणि अशा रक्तवाहिनीमध्ये रक्ताचा दाब आपल्याला वाढलेला दिसतो त्यामुळे ज्यांना ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांना पुढच्या काही दिवसांमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या निर्माण व्हायला लागते आणि एकदा का ब्लड प्रेशर वाढलं की त्याचा ताण हृदयावरती यायला लागतो मग हृदयाचे ठोके वाढणं धडधड जाणवणं चालताना जिने चढताना दम लागणं पायावरती सूज निर्माण होणं अशी हृदयरोगासंदर्भातल्या वेगवेगळ्या वेग समस्या निर्माण होतात त्यामुळे जे काही रिस्क फॅक्टर आहेत जसं वाढत जाणारं कोलेस्ट्रॉल असेल ब्लड प्रेशर असेल डायबिटीज असेल लठ्ठपणा असेल हे जर रिस्क फॅक्टर असतील तर आपण हृदयरोगाकडे आपली वाटचाल होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याच्यासाठी योग्य जीवनशैली अवलंबण खूप गरजेचं आहे जर आपण योग्य जीवनशैली अवलंबली तर अशा रिस्क आपण लवकर बाहेर पडतो आणि आपलं हृदय सशक्त करून घेत असतो बरोबर तर रुग्णांच्या सोयीसाठी माधवबाग मध्ये वेगवेगळ्या कल्पना अंमल्यात आणल्या आहेत खास रुग्णांसाठी माधवबागने एम आय बी पल्स या नावाचं ऍप तयार केलं आणि ज्यामध्ये चारशे पन्नासहून अधिक डॉक्टरांचं डायट मार्गदर्शन पाककृती व्हिडिओज योग ध्यान धारणा एक्सरसाइज आणि आजारांविषयी माहिती असलेले हजारांहून अधिक व्हिडिओज आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आजार नियंत्रित ठेवू शकता तर आजच प्ले स्टोअरमध्ये जाऊन माधोबागचा एम आय बी पल्स ॲप हे डाउनलोड करा आणि आम्हाला कळवा तर डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपलं हृदय हे नेमकं कोणत्या स्थितीमध्ये आहे हे आपल्या आधीच कळू शकतं का म्हणजे हे पॉसिबल आहे का नक्कीच आपल्या हृदयाची ताकद किती आहे किंवा आपल्या हृदयाची हेल्थ कशी आहे हे निश्चितपणे समजू शकतं कारण जेवढे काही जगभरात वेगवेगळी संशोधनं होत आहेत आणि जी झालेली आहेत ह्यांचा अभ्यास केला तर काही बेसिक प्रश्न एखाद्याने आपल्याला विचारले आणि त्या प्रश्नांची जर आपण व्यवस्थित उत्तरं दिली तर बेसिक एक हार्ट हेल्थचा स्कोर निघू शकतो आणि हा स्कोर तुम्हाला नक्की सांगू शकतो की तुमच्या हृदयाची हेल्थ कशी आहे माधवबागने अशा वेगवेगळ्या रिसर्चेसचा अभ्यास करून एक हार्ट हेल्थ मीटर तयार केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचं वय किती आहे तुमच्या खाण्यापाण्याच्या सवयी कशा आहेत तुम्हाला कुठले आजार आहेत याची बेसिक इन्फॉर्मेशन ज्यावेळी तुम्ही भरता त्यावेळी तुमच्या हार्टची हेल्थ किती चांगली आहे हे तुम्हाला कळत असतं आणि त्याच्यानुसार आपल्याला आपल्या जीवनशैलीची दिशा बदलता येणार आहे किंवा जीवनशैली डिसाईड करता येणार आहे हे झालं बेसिक जुजबी मामला याच्याही पुढे जाऊन हार्ट हेल्थ जर आपल्याला तपायची असेल तर वेगवेगळ्या तपासण्या आपण करून घेऊ शकतो त्याच्यातल्या रक्तातल्या तपासण्या जसा आपण या कार्यक्रमात उल्लेख करतोय को। कोलेस्ट्रॉलसारखी साधी सोपी सिंपल तपासणी तुम्हाला तुमच्या हृदयाला भविष्यात काही त्रास होणार आहे का याचा तुम्हाला आरसा दाखवून देऊ शकते त्याचबरोबर स्ट्रेस्टेस नावाची तपासणी तुमच्या हृदयाची ताकद किती आहे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमुळे ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत का हृदयाला रक्तपुरवठा कसा होतोय अशा वेगवेगळ्या परिस्थिती अंदाज आपल्याला या तपासण्या देत असतात त्यामुळे या तपासण्या जर आपण वेळच्या वेळी करून घेतल्या ज्यांना आजार आहे त्यांनी तर तपासण्या करून घ्यायच्याच आहेत पण ज्यांना रिस्क फॅक्टर आहेत ज्यांच्या घरात डाय दा, डायबेटीज म्हणा किंवा हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे आईवडिलांना अशा प्रकारचे आजार आहेत अशा लोकांनी आत्ता त्यांचं हृदय ठणठणीत असलं तरीही ह्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून संकट यायच्या अगोदरच आपण प्रिपेअर राहू शकतो आणि त्या संकटाचा योग्य सामना करू शकतो बरोबर डॉक्टर तुम्ही आता हार्ट हेल्थ मीटर याबद्दल सांगितलं आता यामध्ये हार्ट स्कोअर पाहिल्यानंतर नेमका याचा रुग्णांना काय फायदा होईल कसा फायदा होऊ शकतो मा हार्ट हेल्थ स्कोअरच्या माध्यमातून त्या रुग्णाला त्याच्या हार्टची हेल्थ समजणार आहे जर ती हार्टची हेल्थ नव्वदपेक्षा पेक्षा जास्त असेल याचा अर्थ हृदय जे आहे हे पूर्णपणे सशक्त आहे कुठल्याही संकटाला तोंड देण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे जर हार्ट हेल्थ मीटरच्या माध्यमातून जो स्कोअर आला आहे हा जर कमी असेल तर इथे पहिलं पाऊल त्या व्यक्तीने त्याच्या जीवनशैलीत बदल करण्याकडे अवलंबलं पाहिजे कारण हा आजारच कुठल्या जीवाणू विषाणू किंवा कुठल्या बॅक्टेरियामुळे निर्माण होत नाही तर या आजार आपल्या खाणपाण्याच्या चुकीच्या सवयी आपली जी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे आपण जो स्ट्रेस घेतोय आपल्या जीवनातला जो तणाव आहे या सगळ्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट म्हणून हृदयरोग निर्माण होत असतो किंवा हृदयाची ताकद कमी होत असते त्यामुळे हार्ट हेल्थच्या माध्यमातून जर स्कोअर कमी मिळतोय तर पहिलं पाऊल आपल्याला उचलायचं आहे आपली जीवन शैली आपल्याला बदलायची आहे छोटे छोटे बदल करायचे हे बदल कुठले आहेत हे समजून घेण्यासाठी नक्कीच माधवबागचे डॉक्टर्स मार्गदर्शन करतील एक रोडमॅप तुम्हाला ठरवून देतील जेणेकरून संकट किंवा आजार यायच्या अगोदरच तुम्ही त्या आजाराला तुमच्या शरीरातून परतून लावण्यासाठी प्रयत्न सुरू कराल आणि आजारापर्यंत तुमची जी वाटचाल होणार आहे भविष्यात ती तुम्ही रोखू शकाल नक्कीच तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल तुम्हाला एक लिंक मिळेल त्यावर क्लिक करून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं भरायची आहेत उत्तरं सबमिट झाल्यानंतर शेवटी एक नंबर तुम्हाला दिसेल जो तुमच्या हृदयाची सध्याची स्थिती दाखवणारा स्कोर असेल त्यानंतर हृदयरोग डायबिटीस बी पी कोलेस्ट्रॉल अतिलटपणा आणि प्रिव्हेंशन यापैकी तुम्ही निवडलेल्या तुमच्या आजारानुसार तज्ज्ञ डॉक्टरांचे एज्युकेशनल व्हिडिओज व्हॉट्सअपवर मिळतील ज्यामुळे तुमचे डिसीज रिव्हर्सल जर्नीची सुरुवात आता खूप सोपी आणि सोयीस्कर होणार आहे तर नक्की या सेवेचा लाभ घ्या त्यासाठी फक्त मिस कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर तर डॉक्टर डायबिटीज बी पी आणि कोलेस्ट्रॉल हे कारणीभूत ठरतात आपल्या हृदयरोगासाठी जसं की तुम्ही सांगितलं पण यामध्ये कसा पाहिजे कारण का हे जे रोग आहेत ते चुकीचे डायट कसा आहार आणि कसा डायट ठेवावा नक्कीच हे जे काही आजार आता तुम्ही उल्लेख केले ज्यामध्ये मधुमेह असेल उच्च रक्तदाब लठ्ठपणा थायरॉइड आणि ब्लॉकेजेस सारखे गंभीर आजार या सगळ्या आजारांचं मूळ आहार हाच आहे आणि या आजारांवरती जर आपल्याला मात करायची असेल या आजारातून पूर्णपणे बाहेर पडायचं असेल जे औषधं गोळ्या घेतो आहे इन्सुलिनचे इंजेक्शन्स घेतो आहे या, या सगळ्यांना पूर्णपणे बंद करून आपल्याला परत फिट पूर्वीसारखं सुदृढ जर राहायचं असेल तर आपल्याला जेवणात बदल करणं खूप गरजेचं आहे आणि हे बदल करता येणं रुग्णांना सोपं व्हावं यासाठीच माधवबागने वेगवेगळ्या वेग आजारानुसार वेगवेगळे वेग डाएट किट विकसित केलेले आहेत म्हणजे काय पूर्ण एक महिन्याचं राशन माधवबाग अशा रुग्णांना प्रोव्हाइड करतं सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत डायबेटीसच्या रुग्णांसाठी प्रमेह नावाचा डाएट किट आहे ज्यांचं ब्लड प्रेशर वाढत चाललेलं आहे अशा रुग्णांसाठी गो बी पी नावाचा डाएट किट आहे त्यांचं वजन वाढतं आहे अशा रुग्णांसाठी स्वास्थ्यम नावाचा डाएट किट आहे आणि ज्यांना हृदयरोग आहे ब्लॉकेजेस कमी करून घ्यायचे आहेत अशा रुग्णांसाठी रिव्हर्स नावाचा डाएट किट आहे या डाएट किटच्या मदतीने नक्कीच ते त्यांच्या आजारावरती मात करू शकतात ज्यांची अजून सुरुवात आजारापर्यंत झालेली नाही आहे अशा रुग्णांसाठी माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर काय खावं काय नाही खावं याच्या संदर्भातले मार्गदर्शन करत असतात जसं तुम्ही उल्लेख केला एम आय व्ही पल्स ॲप ज्यावेळी ते रुग्ण डाव डाउनलोड करतील आणि त्या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे रेसिपीज आहारासंदर्भातली इन्फॉर्मेशन प्रचंड प्रमाणात तिथे स्टोअर करून ठेवलेली आहे हे तुम्ही जसजसं गोथरू कराल तसतसं तुम्हाला आहार कशा पद्धतीने मॅनेज करायचं आहे कशा पद्धतीने घ्यायचं आहे याची माहिती मिळायला लागेल आणि आहाराचं व्यवस्थापन जर रुग्णाने व्यवस्थित सुरू केलं तर मला असा विश्वास आहे तीस ते नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये यशस्वीपणे आजारावरती मात करता येणं शक्य आहे बरोबर तर तुम्ही पाहिलं हृदयरोग बी पी डायबिटीज अति अठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारातून दहा लाखांहून अधिक रुग्णांना मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव यांनी दिला आहे त्यातीलच एका रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया नमस्ते हमारे नाम साहेब डाकुआ सिक्स्टी सिक्स एज आहे दो हजार अठरा से माधवबाग से आहे उसका पहिला ब्लड प्रेशर का बीमारी था और एलोपैथिक मेडिसिन भी चालू था माधवन का जो मैडम है नायना मैडम उनका तरफ से जो कि टेस्टिंग किए उसने करवाया है वो सब टेस्टिंग करवाया एम टेस्टिंग भी करवाया उसका बाद पता चला कि हमारे को इस्केमिया हार्ट डिजीज का आ, आया हुआ है तो उसका बाद उनका तरफ से पंचक्रमण ट्रीटमेंट सब करवाया करने का बाद फिर पता चला कि और उनका डाइट की हम फॉलअप किया उसने जैसा बोले वही सब से हम पालन किया करने का बाद फिर 2019 में ट्रेडमिल टेस्टिंग किए टेस्टिंग करने के बाद हमारे को नेगेटिव आया और हम उसका बाद जून महीने में ऐसा पता चला कि हमारे को डायबिटीज़ का दो हज़ार पता चला कि डायबिटीज़ का इफेक्ट हुआ हुआ है और एच पी ए वन ए सी टेस्टिंग करने के बाद पता चला नाइन पॉइंट थ्री थी उस टाइम और मैडम का कंसल्टिंग का बाद उनका डायरेक्शन जैसा बोले वो हिसाब से डाइट किट फॉलअप किया डाइट किट फॉलअप और पंचकर्म और योगा एक्सरसाइज किया करने का बाद हमारा डायबिटीज़ कंट्रोल में आया और वो आने का बाद एच पी वन से भी टेस्टिंग किया उसमें भी नॉर्मल था और हजार फरवरी फेब्रुवारी जीटीटी जी टी टी टेस्ट करने जी टी टी टेस्ट इसके लिए बहुत बहुत धन्यवाद माधवबाग तर आताच आपण या रुग्णाचं मनोगत ऐकलं डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांच्यासोबत ही चर्चा आमची अशीच चालू राहणार आहे मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रवीण घाडीगावकर आणि हृदयरोगासाठी आयुर्वेदिक कोणते पर्याय आहेत याबद्दल ते आपल्याशी बोलत होते तर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात तर डॉक्टर हृदयरोगासाठी आता आयुर्वेदिक पर्याय समोर आले तर त्याविषयी नेमकं काय सांगाल नक्कीच हृदयरोगासाठी आयुर्वेदामध्ये बऱ्याच अशा ट्रीटमेंट आहेत किंवा चिकित्सा प्रणाली आहेत ज्या सक्षमपणे हृदयरोगावरती उपचार पद्धती म्हणून ठरत आहेत माधवबागच्या मा, मागील पंधरा वर्षाचा अनुभव हेच सांगतो की हृदयरोग मग हृदयासंदर्भातल्या कुठलाही तक्रार असू दे हृदयामध्ये ब्लॉकेजेससारखी परिस्थिती असू हो दे हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर पंपिंग कॅपॅसिटी कुठेतरी कमी झालेली आहे किंवा हृदयाची कार्यक्षमता खालवत चाललेली आहे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होत चाललेला आहे अशा कुठल्याही समस्या असतील तर आपल्याला कुठलीही चिरफाड न करता कुठलंही ऑपरेशन न करून घेता फक्त जीवनशैलीतले बदल योग्य आहार आणि माधव वाघची संशोधनावर आधारित कॉपीराईट मान्यताप्राप्त संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार पद्धती या सगळ्याची जर आपण सांगड घातली तर निश्चितपणे अशा प्रकारच्या आजारांवरतून आपण यशस्वी बाहेर पडू शकतो आणि हे जे काही आजारातून बाहेर पडण्याचं प्रमाण आहे हे खूप चांगल्या पद्धतीने सध्या दिसून येतं आहे आणि जी काही उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीची उपलब्धता माधोबागच्या विविध रिसर्च पेपरच्या माध्यमातून आज मी तिला नॅशनल इंटरनॅशनल वेगवेगळ्या जर्नल्समधून ही जगासमोर आम्ही मांडलेली आहे आणि जगानेही त्याला मान्यताच दिली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं त्यामुळे जे काही उपचार आयुर्वेदिक पद्धतीने आपण माधव हृदय रुग्णांसाठी दिले जातात हे जे उपचार आहेत हे संशोधनावर आधारित उपचार आहेत आणि अगदी नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये रुग्ण त्यांच्या आजारामधून आपल्याला दिसून येतात नक्कीच तर लॅसेट इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी ब्रिटिश मेडिकल जर्नल अशा दीडशेहून अधिक संशोधन प्रबोधांनी मान्यता दिल्यानंतर माधवबागच्या कॉपीराईट प्राप्त शस्त्रक्रिया आयुर्वेद एस एच एस चिकित्सेच्या मदतीने आतापर्यंत हृदयविकार डायबेटीस बीपी कोलेस्ट्रॉल आणि अतिलठ्ठपणा असलेल्या दहा लाखांहून अधिक रुग्णांना हृदयरोगासारख्या प्राणघातक आजारांच्या भीतीपासून यांनी मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव दिला आहे तुम्हालाही जर का तुमच्या या आजारातून त्याच्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर आजच माधोबागच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेविषयी जाणून घ्या त्यासाठी फक्त या क्रमांकावर मिस कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री तर डॉक्टर सगळ्यात शेवटचा प्रश्न की आता ह्या ज्या उपचार पद्धती तुम्ही सांगितल्या आहेत आयुर्वेदिक याचा रुग्णांना फायदा होतो हे तुम्ही त्यांना कसं पटवून द्याल अगदी थोडक्यात सांगा ज्या काही उपचार पद्धतीचा रुग्णांना फायदा कसा होतोय पटवून देण्यासाठी माधवबाग आधुनिक डायग्नॉस्टिकचा वापर करत असतं मग स्टेस टेस्टच्या टेस माध्यमातून आम्ही दाखवून देतो की चालण्याच्या उपचारांच्या पूर्वीची रुग्णाची स्थिती उपचारानंतरची स्थिती टू इकोच्या माध्यमातून असेल किंवा सिटी अँजिओग्राफीसारख्या टेस्टमधून उपचारापूर्वीचे ब्लॉकेजेसचं पर्सेंटेज आणि उपचारानंतर कमी झालेल्या ब्लॉकेजेसचं पर्सेंटेज अशा आधुनिक वेगवेगळ्या तपासण्यांच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना दाखवून देतो की उपचारानंतर किती चांगल्या पद्धतीने रुग्णाच्या चा, हृदयाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली आहे बरोबर तुम्ही दन्यवाद। दन्यवाद। या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी तुमचे धन्यवाद धन्यवाद तर हृदयरोगाच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी या चिकित्सेचा नक्की कसा फायदा होतो हे माधोबागच्या डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांनी आपल्याला सविस्तरपणे सा सांगितलं तुम्हाला या चिकित्सेविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी फक्त मिस कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर आता वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार लाल मातीतली कुस्ती म्हणजे